हाँ बोल। शिक्षकेतर कर्मचारी समायोजन प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती 2018-19 संच मान्यतेनुसार सुरू झालेली असून ती शिक्षकेतरांवर अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीमान सतीशजी नाडगौडा सर यांनी शासनाकडे सदर समायोजन प्रक्रिया रद्द करण्यासाठी मागणी केलेली आहे। सदर प्रक्रिया जर रद्द झाली नाही तर 1 मे रोजी आत्महत्या करण्यासंदर्भात राज्य अध्यक्ष श्री नाडगौडा सर यांनी परवानगी मागितलेली होती। त्यांच्या मागणीला यश आले असून सध्या शासनाने सदर समायोजन प्रक्रिया तूर्तास थांबवलेली आहे। सध्या कोरोनाचे संकट जरी असले तरी महाराष्ट्र राज्यामध्ये 70,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही रिक्त असून सदर पदे पहिल्यांदा भरण्यात यावी, सदर पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी, नंतर समायोजन प्रक्रिया सुरू करावी अशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाने वारंवार शासनाला सुचविलेले असून त्या अनुषंगाने सध्या तूर्तास समायोजन प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे। हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा विजय आहे आणि यापुढेही आम्ही अशी एकजूट दाखवून शासनाकडे सरकारी म्हणजे आमची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यासंदर्भात आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू। धन्यवाद। शुक्र।